माझा परिचय नव्हता. पण 1974 साली 2 ऑक्टोबर त्या दिवशी मी साकोरीला मुक्कामाला होतो आणि त्या ठिकाणी बेंद्रे म्हणून चर्चगेट स्टेशनचे स्टेशन मास्तर बेंद्रे त्यांच्या घरी मुक्कामाला असताना त्या ठिकाणी मी सर्व संतांचे फोटो पाहिले आणि त्यांच्या देवाऱ्यात असलेला तो एक फोटो मला थोडासा हे झाला, वेगळा वाटला. बोललो सगळे संत व्यवस्थित बसलेले आहेत फोटोमध्ये आणि हे एक अष्टवक्र कोण. आणि मग बेंद्रेंनी मला सांगितलं कात्र्याच्या घाटाच्या पायथ्याशी सद्गुरू शंकर महाराजांची समाधी आहे, स्वामींचे शिष्य आणि उपासनी महाराजांवर जेव्हा खटला भरला गेला बोहाबाजीचा त्याच्यातून सही सलामत ह्या शंकर महाराजांनी बाहेर काढलं आणि त्यांनी त्यावेळेला मला ती संपूर्ण कथा सांगितली आणि 74 साली सांगितलं की तू दणकवडीला जा. पण 24 वर्ष जाणं झालं नाही. 98 साली माझ्या घरी शंकर महाराजांचा अस्तित्वाचा एक मोठा अनुभव माझ्या कुटुंबात आम्ही उपभोगला आणि त्यावेळेला आम्ही दणकवडीला 98 साली पोचलो. त्याच्यानंतर 99 साली माझी मिसेस आणि मी मार्गशीर्षातला गुरुवार होता. आम्ही ठरवलं की उर्वरित आयुष्य सद्गुरू शंकर महाराजांचा प्रचार करायचा. मुंबई शहरात किंवा महाराष्ट्रात शंकर महाराज कोणालाही माहिती नव्हते. ज्यांना माहिती होते त्यांनी आपल्या घरापुरतंच ठेवले होते. आणि त्यावेळेला मलासुद्धा आरोप केले गेले की काय तुम्हाला काय त्यातली कळतं आहे, शंकर महाराज माहिती आहेत काय. पण आम्ही नवरा बायकोने असं ठरवलेलं होतं की महाराजांचं प्रचारच करत राहायचं, महाराजचं घरोघर पोचवायचे. ह्या लोकांनी जी चूक केली ती आपण करायची नाही. आमच्याकडे वस्तू नव्हत्या महाराजांच्या, महाराजांच्या आमच्या कुटुंबात कोणाची भेट झालेली नव्हती. पण ज्यांच्या घरी वस्तू आहेत त्यांच्या घरी गेल्यानंतर हे बघा आमच्याकडे रुद्राक्षाची माळ आहे, आमच्याकडे पादुका आहेत, आमच्याकडे शिवलिंग आहे, काय वाटेल ते लोक दाखवायचे. मी त्यांना माझ्या मनात प्रश्न यायचा की तुमच्या घरी निर्जीव वस्तू आहेत, महाराज आहेत काय. मला एकाच्याही घरी महाराज दिसले नाहीत. आणि मग मी महाराजांच्या प्रचाराला काही सुरुवात करताना माझे खूप स्नेही सगळे जवळ आले आणि आम्ही सद्गुरू शंकर महाराज प्रतिष्ठान नावाचा ट्रस्ट निर्माण केला. आणि त्यावेळेला मी मूळचा RSSचा असल्यामुळे थोडेसे संस्कार कडवट होते माझ्यावर. 5 वर्ष देणगी घ्यायची नाही, आपण प्रयत्न करत राहायचं. जर आपल्याला शक्य झालं तर 5 वर्षांनी नाही झेपलं तर सोडून द्यायचं. कारण सद्गुरू शंकर महाराज हा एक पेटता निकार आहे, तो हातात धरला आहे. जास्त भाजायला लागला तर द्यायचा सोडून, कारण आपण कोणाचे पैसे घेतलेत नाही. आणि आजही संस्थेला 20 वर्ष झाली, कोणाकडेही पैसे मागितले जात नाहीत. ज्यावेळेला तसा काय प्रसंग येतो त्यावेळेला महाराजही सोय करतात आणि तो अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि वेळ प्रसंगी सुरुवातीच्या काळात तर देसाई कुटुंबातूनच सगळा हा उत्सवाचा खर्च केला गेला आणि मग पुढे संस्था नावावर रूपाला आली. शंकर महाराजांच्या प्रचारासाठी मी हातात लेखणी घेतली आणि त्या लेखणीला एवढं महाराजांनी सामर्थ्य दिलं की सलग 17 पुस्तकं माझ्या हातून लिहिली गेली. हा एक मोठा चमत्कार आहे. माझ्याकडे रुद्राक्षाची माळ नाही आहे, माझ्याकडे मूर्त्या नाही आहेत, जोडे नाही आहेत, पादुका नाही आहेत, काही नाही आहे. पण नसताना सद्गुरूची कृपा आहे, माझ्याकडे महाराज आहेत आणि ते मला प्रत्येक वेळेला लिहिताना मदत करतात. त्यात माझं वैद्यकीय मदत पुस्तक खूप गाजलं, 1000 रुग्ण त्यावेळेला त्या पुस्तकाने बरे झाले, आजही ते पुस्तक चाललंय. त्याच्यानंतर लागोपाठ माझी जी पुस्तकं आली त्याच्यामध्ये कथाही माधवाची हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झालं आहे. साधन येते हिमशिकरे ह्या पुस्तकाचा उत्तरार्ध आहे, माधवाचं उत्तरार्धात काय झालं शेवटच्या आयुष्यात. आणि तसं तसं महाराज सद्गुरूंनी प्रेरणा दिली आणि ते पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाने इतकं मला वैभव प्राप्त झालं की एक दिवशी माझ्या घरी फोन खणखणला आणि त्या फोनवरून बोलणारी व्यक्ती ही फार मोठी व्यक्ती होती. त्याने मला सांगितलं
मी मॉरिशसमध्ये श्रावणामध्ये एक महिना धर्म संमेलन असतं आणि त्यावेळेसमध्ये आम्ही ह्यावर्षी भारतातून तुमची निवड केली आणि दोन माणसांना आम्ही तुम्हाला बोलवलंय तिथे मॉरिशसला. मॉरिशसच्या वास्तव्यामध्ये आम्ही घरोघर गेलो, गावोगाव गेलो. 80% हिंदू आहेत, मराठी बोलणारी माणसं आहेत, मराठी शाळा आहेत आणि गावोगाव तिथे शंकर महाराज, स्वामी, दत्त संप्रदाय याच्यावर व्याख्यानं झाली. आणि खरोखर महाराजांनी मला भारताच्या बाहेर पाठवलं ते एका पुस्तकाने, कथाई माधवाची. त्याच्यानंतर लागोपाठ पुस्तकं येतच राहिली आणि एवढा परिणाम झाला की माझ्या आयुष्यामध्ये मला भरपूर पुरस्कार मिळाले. जवळजवळ 20-22 पुरस्कार आहे आणि ते पुरस्कार मिळताना मला वाटतं 2014 साली मला अक्कलकोटवरनं महेश इंगळे जे व्यवस्थापक आहेत त्यांचा फोन आला की काका, आनंदाची गोष्ट आहे की 2014 साली आम्ही जे पुरस्कार अक्कलकोटला देणार आहोत वटवृक्षासाठी, त्या पुरस्कारासाठी जगातून आम्ही एक माणसाची निवड करतो, लाक्षणीय कार्य केलं स्वामी संप्रदायात, म्हणून तुमचा विचार केला गेला आहे आणि ह्या वर्षीचा स्वामी चरणपत्र पुरस्कार हा तुम्हाला आम्ही एक बहाल केलेला आहे. तर आणि त्या मंडळींनी छानपैकी मोठा सोहळा करून वटवृक्षाखाली गुरुस्थानी आणि त्यावेळेला अक्कलकोट संस्थांमधलेच जगमेंजय विजयसिंहराजे भोसले हे स्वतः मला पुरस्कार द्यायला वटवृक्षाखाली आले. माझ्याबरोबर गेलेली माणसं सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते की गुरुस्थानी सद्गुरूने राजाला बांधलं आणि राजाकडनं माझा सन्मान केला, ह्याच्यापेक्षा अजून काही आयुष्यात मिळालं नाही. आणि त्या पुरस्कारानंतर मी कुठल्याही संस्थेमध्ये पुरस्कार घ्यायला गेलो नाही, कारण बोलो पुरस्कार लावा हे करायला माझ्या भिंतीवर पण जागा राहिले नाही. तर हे सगळं माझ्या सद्गुरूंनी मला भरभरून दिलं, कळलं? तुम्ही श्रद्धा ठेवा तर तुम्हाला असंच भरभरून देईल. शंकर महाराज व्यक्ती नाही, एक शक्ती आहे आणि त्या शक्तीकडे त्याच भूमिकेतून बघाल तर तुम्हाला सर्व प्राप्त होईल. आज संस्था 20 वर्ष झाली. संस्था चालवताना एकच धोरण होतं, प्रचार करणं. पण आज आम्हाला जागेचा प्रश्न आहे की आमचा व्याप वाढत चालला आहे. वर्षाला ब्राह्मण सेवा मंडळ कबूतरखाना दादर इथे प्रगतदिन पुण्यतिथीचे सोहळे होतात संस्थेतर्फे. जवळजवळ 3-4 हजार लोक सहज येतात आणि दर्शन घेऊन जातात. 16 सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत रंगलेला असतो. त्याच्यानंतर दर महिन्याला 26 हायस्कूल दादर या ठिकाणी 13 तारखेला 7-9 मासिक प्रार्थना असते. तिथेसुद्धा 26 हायस्कूलचा हॉल पूर्ण भरतो. गॅलरीमध्ये लोक उभी राहतात प्रार्थनेला. आज जागेचा खरोखर प्रश्न आहे. मुंबई शहरात जागेचे दर भरमसाट आहेत. संस्था तेवढी, कारण आम्ही कोणाकडे मागितच नाही ना. न मागितल्यामुळे आमच्याकडे संपत्तीचा जो भाग आहे हा कमी आहे. महाराज कुठेतरी कोणाला तरी सद्बुद्धी देवो आणि मुंबई शहरात ज्यांच्या कोणाची जागा असेल त्याने जर दिली तर त्याचं खरोखर त्या व्यक्तीला अजर अमरत्व येईल दानशूर म्हणून आणि सद्गुरूची सेवा होईल. हे सर्व पुरस्कार याच्यामध्ये आहे अण्णाभाऊ साठे पुरस्कार, शाहीर अमरसिंग पुरस्कार आणि असे वेगवेगळे पुरस्कार आहेत. पण त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पुरस्कार आहे की वुमन राईट्स ही कॅनडामधली संस्था आहे, त्यांनीसुद्धा मला त्याचा VIP मेंबरशिप दिली आणि मानवाधिकाराच्या कमिटीवर मला घेतलं. हे सगळं महाराजांमुळे शक्य झालं. जे हे थोडक्यात म्हणजे मी काय मागितलं नव्हतं आणि मी कधीच आवाज केला नाही माझ्याकडे हे आहे आणि ते आहे नाही. पण माझ्याकडे काही नसताना सद्गुरूने मला भरपूर दिलं, जगाच्या पाठीवर पाठवलं
आज सुद्धा डॉक्टर प्राध्यापिका अशा काही काळे आल्या आणि त्या मला सांगतात की मी अमेरिकेला एक महिना घेऊन जाईन. मी त्यांना हो म्हणून उत्तर दिलंच नाही कारण मला जायचंच नाही. आता की हा जो चरणपत्र पुरस्कार मिळाला आणि माझं जे कार्य चाललेलं आहे ते माझ्या जागेमध्ये मी करत असतो आपल्या परीने आणि त्याच्यात मी संतुष्ट आहे. सद्गुरूची कृपा कशी किती प्रबळ असू शकते हे एक सामान्य माणूस आणि मला त्याने स्वतः सद्गुरूने मोठं केलं आहे. माझ्या लेखणीला वैभव दिलं कारण त्या लेखणीतून मिळालेले सर्व पैसे मी गुरुच्या झोळीत टाकले. आणि क्वचित असतो लेखक लेखक पुस्तकं लिहितो त्या तो मानधन मागतो प्रकाशकांकडे. आमच्याकडे तसं काही झालं नाही. आमच्याकडे पुस्तकं लिहिली गेली आणि ती सर्व पुस्तकं गुरुच्या झोळीत अर्पण केली आणि त्याच्यातून संस्थेचा कारभार आज चालू आहे. आणि ही जी पुस्तकं आहेत धनकवडीचं योगी नावाचं पुस्तक, ह्या पुस्तकात काय मला कळत नाही पण लोक पारायण करतात आणि मग सांगत येतात की आम्ही आम्हाला काय अनुभव आले. आर्थरोड जेलमध्ये आम्ही 165 पुस्तकं कैद्यांसाठी पाठवली आणि आजही आर्थरोड जेलमधून जे कैदी सुटतात त्यांना तिथे एक अनुभव येतात. ते अनुभव सांगायला आमच्या घरापर्यंत येतात आणि सांगतात की धनकवडीचा योगी वाचल्याने माझी सुटका कशी झाली. आता महाराज निरपराध लोकांना वर अपराध आरोप आलेले असतात त्यांनाच मुक्त करतात. गुन्हेगारांनासुद्धा सुधारण्याची संधी देतात. आणि आज आर्थरोड जेलमध्ये सद्गुरू शंकर महाराज बोलायला तिकडच्या लोकांनीसुद्धा जेलरने पण हे केलं की तुम्ही एक दिवशी या आणि तुम्ही तुमच्या पुस्तकावर बोला कारण तुमची पुस्तकं आर्थरोड जेलमध्ये आम्ही एका ठिकाणी ठेवलेली आहेत. देवळासारखा असा भाग केलेला आहे आणि तिथे एकही पुस्तक शिल्लक राहत नाही. जो तो कैदी ती पुस्तकं घेऊन वाचत असतो त्यांनासुद्धा दिव्यानुभव येतात. तर अशी ही माझ्या हातून सद्गुरूंनी लिहून घेतलेली 17 पुस्तकं त्यांच्यासाठी त्यांनी लिहून घेतली. मी फक्त लेखणी चालवली आणि विषयसुद्धा सद्गुरू देतात. त्यातलं ही सर्व पुस्तकं तुम्ही आता बघणार आहे, तुम्हाला जवळून दाखवतो आम्ही. तिथून जरात करा असेल जवळून क्लोज एकदम.